गत 24 तासात म्हणजेच रविवारी जिल्ह्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्तवानुसार आज 365 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित 360 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 व जिल्ह्याबाहेर 2 अशी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 72,805 आहे, तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71,004 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्यूची नोंद आहे.